You're watching Ahmednagar City Channel. अहमदनगर मधील केळगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवक विशाल कोतकर यांना जामीन मंजूर झालाय. केळगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य कार्यकारी संदीप गुंजाळ यांनी विशाल कोतकर यांच्या सांगण्यावरून हे हत्याकांड झाल्याचा तपासात सांगितलं होतं. या प्रकरणात आरोपी संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार, संदीप गिरे आणि महावीर मोकळे, रवी खोला आदी आरोपी अटकेत होते आणि कार्यकर्ता वसंत तुपे यांना केळगाव इथं भर चौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. ही घटना घडली होती 9 एप्रिल रोजी. केळगाव इथं ही घटना घडल्यानंतर 24 एप्रिल 2018 रोजी विशाल कोतकरला अटक करण्यात आली. तेव्हापासून विशाल कोतकर हा तुरुंगात होता. दरम्यान सुप्रीम कोर्टानं विशाल कोतकरचा जामीन मंजूर केला असून विशाल कोतकर यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुधांशु चौधरी यांनी काम पाहिलं होतं. प्रतिनिधी मोईन सय्यद, ATV News, अहमदनगर.